नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विमल, ए विमल, तुम्ही कुठे गेला तुझा बाप? कोण जावई बापू तुम्ही, माफ करा. गेल्या महिनाभर मी खूप प्रयत्न केले पण 40 तोळे सोनं म्हणजे. हे बघा, ते सोनं गेलं खड्ड्यात. मी माझ्या बापाशी भांडून आलोय. अहो, आधी त्यांना बसायला सांगा. अरे ओके, बसा बसा. हो बसतो बसतो. हे बघा पंत, मी माझ्या वडिलांना खूप समजावून सांगितलं, आपल्याला हुंडा नको, दागिने नको, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. हे बघा पंत, मी तुमच्या मुलीशी हुंडा न घेता लग्न करायला तयार आहे. फक्त या विमलनं गेली कुठे? हा, या तुमच्या मुलीनं जमीनदाराची बायको न होता रिक्षावाल्याची बायको म्हणून संसार करायला हवा. बरोबर, बस काय म्हणताय काय, आम्हाला असंच जावई हवा होता. बाबा मला माफ करा, ह्यांनी आपल्या आई वडिलांशी भांडून माझ्याशी लग्न करावं असं नाही मला वाटत. कारण ह्यांच्या आईचं मला पत्र आलंय, त्यात त्यांनी लिहिलंय. ह्यांच्या आईचं काय म्हणाले ते? ह्यांचे वडील तापट, तसेच हे पण. काय म्हणाली ती? कोणताही अविचार करू नकोस. तेव्हा एक तर यांनी थांबावं, नाहीतर सरळ दुसरं लग्न करावं. विमलने ठरवलंय तेच माझं म्हणणं आहे. आई वडिलांची माया तोडून केलेला संसार सहसा सुखाचा होत नसतो. निकाल लागला, निकाल बोंबल. अहो चहा तरी घेऊन जा. खड्ड्यात गेला तुमचा चहा, चहा घेऊन जा. अहो तुम्ही रागावलात का? हो माझी आई म्हणते. हो रागवलोय, रागवू नको तर काय करू. माझा बाप हुंडा मागतोय, तुझ्या बापाकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत. झालं बोंबलला आमचं लग्न, 40 तोळे सोनं मिळेपर्यंत तरी. चला रिक्षावाले इकडे इकडे इकडे. काय पाहिजे? आज रिक्षा नाही वाटत. मी टॅक्सीने आलोय. अरे वा, का तुझं काय म्हणणं? माझं काय नाही, मला आईला सासूरवाडी वैतागवाडी तर शेजार बेजार करणार. चिडता कशाला? आणि गुरकुरता काय अल्सेशन कुत्र्यासारखे? आडण आत या. कशाला? प्रायव्हेट सांगतो. अरे कसलं प्रायव्हेट? विमल बद्दल आहे. आत या. काय प्रायव्हेट आहे बोल. ते हे काय ते? हा बोल. माझं विमलवर प्रेम आहे. काय बोलला? तिचं कुठं माझ्यावर आहे? असंच असत, लोटांगण घालणाऱ्या पोरांना पोरी भीक घालत नाही पण त्रिटिंगण माणसावर मात्र प्रेम करतात. सारखं शर्ट काय धरता? सोडा, तिचं जर माझ्यावर प्रेम असत ना तर आकाशातले तारे असे खचाखच खेचले असते आणि तिच्या डोक्यात माळले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचली असते आणि तिच्यावर 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 उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. चुप चुप तर चुप, मला काय. विमलचं तुमचं फाटलं तर विमलचं माझ्याशी लग्न होणार. अक्षराखाली यायचं बरं का? आहेर नाही आणलं तरी चालेल. आणा ना, तुम्ही आणा, मी घेईन. आणा विमल, ओनली विमल. तिचं जर माझ्यावर प्रेम असतं तर आकाशातले तारे असे खचाखच खेचून तिच्या डोक्यात माळले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचले असते आणि तिच्यावर तिच्यावर उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. या विलासराव, या. काय म्हणता दोस्तानो, आजचा आपला प्रोग्राम अगदी सक्सेसफुल झालाय. हो ना, एका तमाशानं 2500 रुपये मिळाले. म्हणतोस असे 15-20 प्रोग्राम आपण आणखीन केले तर तुझ्या लग्नाचा निधी हा हा म्हणता तयार होईल. विमल खरंच दोस्तानो, ही सगळी तुमची कृपा, खरच तुमचीच कृपा. दादा लाज नाही वाटत, हे असलं नाच तमाशी करून तू पैसे गोळा करणार आणि त्या पोरीच्या बापाला नेऊन देणार आणि मग तो मला दागिने देणार. होय, जो दिगंबर मला काय चिचुके देणार होता. पण दादा चुप, मला हे पैसे नग आणि ती पोरगी माझ्या घरात सून म्हणून नग. पण दादा या पुढे तू मला मेला आणि मी तुला मेलो. तमाशे करते तमाशे नाच्या.
पंत? तुम्ही इथं? हो घरी गेलो होतो. विमलला सांगितलं कदाचित तुम्ही मागत असाल. घ्या दागिने. काला विमलच्या अंगावर आणि चढवा आम्हाला बोलल्यावर. एवढे एवढे दागिने? हो नाटक कंपनी काढण्यासाठी घेतले होते. अहो पण खोटे दागिने माझ्या मुलीच्या अंगावर घालू? हे बघा एकदा लगीन होऊ द्या मग तुमची विमल आहे आणि मी आहे. आता आई बापाला काय सांगायचं ते माझं मी बघतो. तुमच्यावर काय दोष येऊ देणार नाही म्हणजे झालं ना. नक्की ना. हो मग आता लागा तुम्ही लग्नाच्या तयारीला. हा चला. सॉरी विमल. उगी 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 विमल शेवटी तुझं लग्न या रेड्या बरोबर ठरलं. जा मुली तू दिल्या गोठ्यात सुखी रहा. रेड्या सांभाळ रे. आली लग्न गटी कष्टमी पन्नवदा काटेवरी झोपला शुभमंगल सावधान नांदा सौख्य भरी. प्राणप्रिय लाडकी तू बाजूला. लाडकी तुला कुणी गटवण्याआधीच मीच तुला गटवतो. बाद बा मुलाहिदा होशियार प्रेमशा वासुए आलम आ रहे है निगार खो. आता नको अकबर जागा असेल. अनारकली अनारकली सकाळीच भेटेन. काय नीला तुझा कधी नंबर? नाही म्हणजे लग्नाचा ग. तू नाही ना कुठे बाहेर ठरवलंस का? कमाताई झाली विमाताई झाली आता तुझा डोळा माझ्यावर वाटतो. तसं नाही ग. खरं सांगू तू त्या पाच जणीत की नाही? तूच तूच फार सुंदर दिसतेस. अगदी तुझ्या 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 गळ्या शपथ. वासू काय वासू काय नाही हे तरी खरं का? काय म्हणजे बघ हिच जर लग्न झालं झालं म्हणजे दुसऱ्या कुणाशी जर झालं तर तू लगेच माझ्यावर लाईन मारणार. चल आणि समज हा मी जर तुला चप्पल दाखवली तर तुझं लक्ष आमच्या शैलीवर जाणार. हो की नाही? होम साईड रोमिओ कुठला? चल ग. होम साईड रोमिओ काय? पंत अहो पंत जावई बापू. आणि शेखर साहेब सुद्धा नमस्कार. पंत तुमच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाबद्दल बधाई. तुम्ही नाही आलात लग्नाला? काय त्या दिवशी त्याला काम होतं म्हणून आला नाही तो. पण आज आलाय तो एका खास कामासाठी. बोला. पंत आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का? अवश्य. मालक जावई बापू आलेत. बोलतो त्यांच्याशी. हा जाव जाव थारा जमायचा ते ना वाद करे ना. बरे चला चला चला. या बसा बसा. शेखर शेखर बस बस. तुम्हाला चहा वगैरे काही सांगू का? नको चहा वगैरे काही नको. बसा बोला. पंत हा शेखर आपल्या नीलासाठी स्थळ घेऊन आलाय. अहो काय म्हणता काय? मी म्हणतो इजा बिजा तिजा होऊन जाऊ द्या. नाही पण मी म्हणतो मुलगा कुठला काय करतो कुठे असतो? माझा एक मित्र आहे सुभाष काळे. जळगाव त्याचं एक दुकान आहे छोटस स्टेशनरीचं. एकुलता आहे काय? स्वभावनी चांगला आहे. असं समजा की माझ्यापेक्षाही चांगला आहे. शेखर? पण शेखर त्यांना माझ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना द्या. मी काहीही हुंडा देऊ शकणार नाही. नीलाची कल्पना द्या कारण मला आता काही खोट नकोय. त्याची काही काळजी करू नका पंत. अगदी सगळं तुमच्या मनासारखं होईल. मग मी मुलाला घेऊन येतो. हो या अवश्य अवश्य निघूया. हो बरोबर. फार आभारी.
अरे या 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 नमस्कार पंत. नमस्कार. हा माझा मित्र सुभाष काळे. हा हा या 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 आमची ज्येष्ठ जावई अरविंद. हा बंड्या बाबा. कमल मोठी मुलगी. नमस्ते. हाय कमांड. नमस्कार. बसा बसा. हे आता असं करा पसायला पाठवून द्या. हो बसा. ये बेटा ये. देताना देना. याना दे. याना दे. घ्या जावई बा गुना द्या. हो घेतो ना. घ्या 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 द्या. अरे हे हे घ्या ना. घ्या. थँक यू. नो थँक्स. पण तरी तुम्ही घ्या तुम्ही घ्या. मी काय म्हणतो काय विचारायचं विचारा. विचार तूच विचार. अरे तुझी पसंती तीच माझी पसंती. मी विचारतो लग्नानंतर काय करणार. म्हणजे पुढे शिकणार की पतीची इच्छा असेल त्याप्रमाणे. म्हणजे संपलंच. आता आणखीन काय विचारणार. मग कन्याला आत पाठवू. हो 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 जाऊया. हो पाठवा. सोनी आत चल. बाकी सगळं बोलणं स्पष्ट झालंच आहे. हुंड्याची काही अट नसावी वगैरे. हो बर. मला आता जायला हवं. निर्णय मग. निर्णय काय आता देतो. बर बर जाऊ. हो येतो. कमल. हा नीलाची पण पसंती विचारून बघ. बर बहिणाबाई तिकडची पसंती एवढ्यातच कळेल. हो नीला संकोच करू नकोस. हा अगदी मन मोकळेपणानं सांग. तुला पसंत आहे ना मुलगा. आहा आहा काय अगदी मनपसंत लाजली आहे. एक कमाते. हा मला मुलगा आवडला पण त्याची दाढी नाही आवडली. लीला दाढीवाला साला हो गया. दाढीवाला भलतं काहीतरी बोलू नकोस. हा शिखरला दाढी कुठे. लीला पंत. अहो पंत पेडे काढा पेडे. काओ मुलाला नीला पसंत पडलीये. वा खरं सांगता. हो ना. देव व्यंकटेश. आई थांब थोडं. अगं घोटाळा झालाय. ब्रह्म घोटाळा झालाय. नीलाला नीलाला वाटतं की शेखरच तिला पाहायला आलाय. तिची गैरसमजूत झाली. ती त्यालाच नवरा मुलगा समजते. म्हणजे नीलाने शेखरला पसंत केले. हो आई. अरे देवा ती मंडळी गेली का. हो गेली. केव्हाच गेली. अहो आता तिला कसं आणि कुणी समजवायचं. अरविंद. अरे सॉरी यार जरा उशीर झाला. अरे अरे बाबा आज हॉटेलमध्ये एक मोठी पार्टी आहे. जाऊ दे. बरं सांग तू इथे कसं काय काय काम करलंस बोल. अरे पंतांचा निरोप घेऊन आलो. नीलाच्या लग्नासंबंधी ना. हो बोल ना. शेखर नीलानं सुभाषला नाही तुला पसंत केलंय. काय. हो पण कसं शक्य आहे. तेच तर म्हणतोय मी. तुला तुझ्या वहिनीच्या बहिणीशी लग्न करावं लागणार आहे. तू एक काम कर आधी सुभाषला नकार कळवून टाक. सुभाषना होकार कळवा. नीला तू इथं. माझी चूक मला उमगली त्यामुळे आणखी काही घोटाळे व्हायला नकोत म्हणून मी इथं आले. शेखर माझी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. असं समजा की ते एक माझं स्वप्न होत फुलायच्या आधीच कोमेजून गेलेलं. सुभाषना होकार कळवा. लीला निदान माझे आई वडील तरी या लग्नानं सुखी होतील. त्यांची एक चिंता मिटेल. थांब लीला. शेखर मी तुला स्पष्ट विचारतो. तुला जर नीला पसंत असेल तर तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस. हो
नीला तुझ्याशी माझं लग्न होणं हे मी सुद्धा माझं भाग्य समजतो पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत काळजी करू नको उद्याच तुझ्या वडिलांना भेटतो